भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये प्रगती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयत्न होत आहेत. अमृतकाळातील वाटचाल विकासाच्या दिशेने सोनेरी करण्याच्या उद्देशाने राजपथ, इन्फ्राकॉन नव्या संकल्पना आणि नवी उमेद घेऊन कामे करताना दिसत आहेत. देशांमध्ये रस्ते बांधणी, पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवरती आपले नाव कोरणारी राजपथ इन्फ्राकॉन ही एकमेव खाजगी कंपनी आहे. या विश्वविक्रमाची आठवण म्हणून एका स्तंभाचं अनावरण करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती अमरावती ते अकोला या दरम्यान 75 किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याचे बिट्युमिनस कॉन्क्रिटी करण्याचे काम फेज 1 आणि फेज 2 मध्ये करण्यात आले. या कामाच्या पूर्णत्वाचा समारोप सोहळा 23 नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. 3 जून 2022 रोजी सकाळी 7:27 सुरू झालेले काम 7 जून 2022 रोजी सायंकाळी 5 संपले. तब्बल 105 तास 33 मिनिटे सातत्याने कार्य करीत राजपथने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवरती आपले नाव कोरले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने हा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. श्रम हीच प्रतिष्ठा हे धोरण अंगीकारून हे देशकार्य करताना शेकडो हात कामाला लागले आहेत. घामाचा प्रत्येक थेंब देशकार्यासाठी समर्पित करणाऱ्या 728 कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा स्तंभ बनविण्यात आला आहे. या स्तंभावरती सर्व कर्मचाऱ्यांचे नाव कोरले गेलेले आहे. या स्तंभाचे अनावरण नामदार गडकरी यांच्या हस्ते 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी करण्यात आलं. यावेळी अमरावतीमधील अनेक नेते मंडळी, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी आमच्या विभागाने लेखा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा प्रकारे 7 रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. त्यामध्ये विशेष रूपाने राजपथ इन्फ्राकॉन या पुण्याची कंपनीने अमरावती ते पुरणपेठ दरम्यान 75 किलोमीटरपेक्षा जास्त सिंगल लेन रस्त्याच्या नागरीकरणाचे काम कुठेही न थांबता पूर्ण केलेले आहे. 3 जून 2022 रोजी सकाळी 7:27 सुरू झालेले काम 7 जून 2022 रोजी संध्याकाळी 5 संपले आणि एकूण 105 तास 33 मिनिटे सातत्याने काम करत राजपथने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर नाव कोरलं. महाविक्रम भारत मातेचा आझादीचा अमृत महोत्सव. शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा.